नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपला तुम्ही थंबनेल तर पाहिला असेल की टार्गेट 140 प्लस मार्काचं. आता हा 140 प्लस मार्काचं टार्गेट घेऊन आपल्याला या परीक्षेसाठी उतरायचं आहे आणि ह्यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे ह्याचा तुम्हाला सांगतो. पूर्ण पेपरचा स्टडी करून आपण 2017 परीक्षा असेल, 2023 परीक्षा असेल आणि आता येणारी संभाव्य 2024 परीक्षा असेल ह्याच्यासाठी नेमकं अचूकपणे काय केलं पाहिजे ह्या संदर्भात हे आजचं लेक्चर आहे. लेक्चर फार फार तर आपण पाहतो की 12-13 मिनिटं लेक्चर चालेल, परंतु तुम्हाला ह्या लेक्चरच्या माध्यमातून पूर्ण सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ह्याची गॅरंटी मी देतो. तर पहिल्यांदा एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमी प्लॅटफॉर्मवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि मी उत्तम गोरे तुमचं इथं स्वागत करतो आणि आजचा हा व्हिडिओ सुरू करतो. तर त्याच्या अगोदर लक्षात घ्या, एक बॅच आहे 1499, पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 200% डिस्काउंट आहे. टेटची बॅच आहे आणि ही बॅच अशी असेल जसं मी आता बोलणार आहे त्या पद्धतीनं, म्हणजेच टार्गेट 140 प्लस मार्काचं ठेवून आपल्याला चालायचं आहे. आता 140 प्लस मार्काचं टार्गेट जर आपल्याला अचीव करायचं असेल तर नेमकं काय काय केलं पाहिजे आता ह्या संदर्भात आपण पाठीमागच्या पेपरचा आधार घेऊन बोलत आहोत. आता आपल्याला एक गोष्ट माहित आहे की टेटची परीक्षा दोन वेळेस झाली, एकदा झाली 2017 आणि एकदा झाली 2023. तरी या ठिकाणी गव्हर्नमेंटचं मत असं आहे किंवा विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं मत असं आहे की अजून 5-6 हजार शिक्षक भरती या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे आणि या ठिकाणी जी भरती येणार आहे ती या ठिकाणी इलेक्शनचं वर्ष असल्यामुळं ह्याच वर्षी पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं तुम्हाला डोक्यात ठेवून चालायचं आहे की तुम्हाला आता ह्या वर्षी म्हणजे ह्या 4-5 महिन्याच्या आत ही अशी एखादी ऍड मिळणार आहे आणि अशी एखादी परीक्षा द्यायची आहे, त्यानुसार तयारीला सुरुवात करायची आहे. तर आता बघा, 140 प्लस मार्क हे आपण का बोललो, तर आपल्याला माहित होत की ज्यावेळेस 2017 परीक्षा घेतलेली होती त्यावेळेस 135 पर्यंत विद्यार्थी या ठिकाणी पहिल्या लॉटमध्ये घेण्यात आलेले होते, त्याच्यामुळं 140 प्लस हा अत्यंत सेफ झोन असतोय आहेच. आता ही एक्झाम 2023 आयबीपीएसनं घेतलेली होती, त्यामुळे 2024 सुद्धा हे एक्झाम आयबीपीएस कडेच राहण्याची दाट शक्यता आहे. बरोबर आहे, हा मुद्दा पहिला क्लिअर ठेवा. आता बघा, या एक्झामचा पॅटर्न ज्यावेळेस आपण डिस्कस करतो तो पॅटर्न लक्षात घ्या. 200 प्रश्नांचा हा पॅटर्न आहे. तर यामध्ये डिस्ट्रीब्युशन असं आहे की बाबा, हे आपण पाहतो की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी असं या परीक्षेचं शुद्ध मराठी नाव आहे. म्हणून यांना सरळ सरळ तुमची बुद्धिमत्ता चेक करण्यासाठी 80 प्रश्न आहेत आणि या ठिकाणी अभियोग्यता चेक करण्यासाठी 120 प्रश्न आहेत. टप्प्याटप्प्याने या प्रत्येक गोष्टीसाठी आपण काय काय केलं पाहिजे किंवा कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे हा मुद्दा लक्षात घ्या. का तर 2023 पोरांची पंचायत काय झाली की महाराष्ट्रातली त्यांनी पुस्तकं वाचली, रेल्वे आली रेल्वे गेली, बरोबर आहे ना. त्यानंतर असे बरेचसे बुद्धिमत्तेचं काय काय विषय होते की या ठिकाणी त्रिकोणाची संख्या मोजा किंवा एखादे घुसलेला आयत मोजा, तर यावरती पोरांनी किंवा महाराष्ट्रात लिहिलेली पुस्तकं होती त्यावरती तयारी मोठ्या प्रमाणात केलेली होती. परंतु इथं जर आपण पाहायचं झालं, आयबीपीएस सारखी एखादी एक्झाम या संस्था ज्यावेळेस एक्झाम घेतली त्यावेळेस त्यांनी इथं तसं गेले नाही. हे आपण पाहतो पझल सारखे मुद्दे, सिटिंग अरेंजमेंट सारखे मुद्दे, ते बिल्डिंग ब्लॉक सारखे मुद्दे की या ठिकाणी भलं मोठं गणित द्यायचं, या ठिकाणी आकडे द्यायचे की 1-2 ए बी सी डी हे ते आणि उजवीकडून 17व्या 17व्याच्या 5वा आणि 5व्याच्या 12व्याला चौथा कोणता आकडा असेल, किंवा या ठिकाणी ए बिल्डिंगवर हे राहतं बी बिल्डिंगवर हे राहतं, किंवा सिटिंग अरेंजमेंट दिलेली होती. म्हणजे इथं एकंदरीत आपण पाहतो बुद्धिमत्तेचे प्रश्न पूर्णतः बँकिंग रिलेटेड दिले. कसे दिलेले आहेत? बँकिंगची एक्झाम असतील त्या पद्धतीचे प्रश्न दिलेले. आता इथं तुम्हाला माहित आहे की हे 80 प्रश्नांची तयारी करायला महाराष्ट्रातलं कुठलंही पुस्तक जे बुद्धिमत्तेचं लिहिलं, मी आता कोणत्या पुस्तकाचं पर्टिक्युलर नाव घेणार नाही, की ते पुरेपूर कामी आलं नाही. मग आता इथं विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, तर तुम्ही लक्षात घ्या, आयबीपीएस पेपर लीक करत नाही हे जरी असलं
तर आयबीपीएचचे आपण सराव पेपर जे असतात हे सराव पेपर किंवा पाठीमागचे आयबीपीएचचे जे काही प्रश्न आपण घेतले आणि त्यावरची फक्त बुद्धिमत्तेचा तुम्ही सराव केला ना तरी तुम्हाला सांगतो तुम्हाला जनरल अंदाज या प्रश्नाचा येतो आणि तेच तेच प्रश्न तुम्ही वारंवार सराव करा का तर हा जो त्यांचा पॅटर्न ठरलेला आहे हा पॅटर्न ते बदलत नाहीत. अजून एक पंचायत विद्यार्थ्यांची काय झाली तुम्हाला सांगतो की जसं तर्क अनुमानाचे प्रश्न यामध्ये भरपूर प्रमाणात आलेले होते त्यामध्ये विद्यार्थ्यांचं काय झालं की एका पेजवर प्रश्न आहे असं त्यांना वाटलं अर्धा प्रश्न हा दुसऱ्या पेजवर होतो. ऑनलाईन एक्झाम होती ते पहिलेच पेज वाचून त्यांनी या ठिकाणी उत्तर सोडलं. त्यानंतर आपण पाहतो की अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं असायचं की ए बी सी डी परत मायनस प्लस त्यानंतर इथं एखादा क्यू व्यू आणि सांगितलं की उजवीकडून चौथा चौथ्याच्या डावीकडचं पाचवं आणि पाचव्याच्या बाजूचं दुसरं अक्षर सांगा. एवढं वाचलं पण यांना माहित नव्हतं की ती स्क्रोल करून पट्टी पुढं पण घ्यायची होती का तर पुढेही अर्धा प्रश्न होता. पुढे काय होता अर्धा. मग तुम्हाला पेपरला बसला पुढं माग तो प्रश्न स्क्रोल करून चेक करावा लागतो आणि असे प्रश्न काय ऑनलाईन एक्झाम मध्ये विचारले जातात. म्हणून ह्याचा सराव तुम्हाला जो आहे हा सराव तुम्हाला हितच करणं गरजेचं आहे. हितच म्हणजे ह्याच पेपरच्या पॅटर्नांना सराव करणं गरजेचं आहे. तर बुद्धिमत्तेला सामोरं जाताना आतापर्यंत महाराष्ट्र राज्यासाठी मी बँकिंगचं सांगत नाही बँकिंग म्हणल्या तुम्हाला हितच घाम सुटल. महाराष्ट्र राज्यासाठी आयबीपीएस न जेवढे परीक्षा घेतल्या त्यावरती जे जे प्रश्न विचारलेले आहेत जे जे टाइप्स विचारलेले आहेत त्या टाइप्सचा तुम्ही सराव करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल हे मिळतील कुठं तर आपल्या टेलिग्रामलाही टाकलेले आहे जो डिस्क्रिप्शन मध्ये आपण टेलिग्रामची लिंक टाकलेली आहे. आणि जर कोर्स घेतला तर तो कोर्स आपण तसाच बनवलेला आहे की इथं ते बुद्धिमत्तेचे प्रश्न त्याच लेवलचे आपण घेतलेले आहेत जे आयबीपीएस विचारत. आता वळूयात आपण 120 मार्काच्या अभियोग्यतेकडे. आता 120 मार्काच्या अभियोग्यतेकडे ज्यावेळेस आपण वळतो त्यावेळेस इथं एक गोष्ट लक्षात घ्या की इथं विषयाला पर्टिक्युलर वेटेज दिलेलं नाही. आता गेल्या वेळेस काय झालं बघा आता जसं की इथं विषय टाकलेले आहेत मराठी 15 प्रश्न राहतील या ठिकाणी गणित जे आहे हे गणित 15 प्रश्न आपलं इंग्रजी जे आहे हे इंग्रजी 15 प्रश्न राहतील. म्हणजे ह्याचा एक काय बोऱ्या वाचतो तो तुम्हाला सांगतो 15 प्रश्न जीएचचे 15 प्रश्न राहतील. त्यानंतर आपण पाहतो ज्याला बाल मानसशास्त्र आणि अध्यापन कौशल्य म्हणतो या ठिकाणी थोडक्यात त्याला आता मी मानसशास्त्र म्हणतो या मानसशास्त्र ह्याच्यासाठी आपण पाहतो की 30 प्रश्न राहतील आणि गणितासाठी 30 प्रश्न राहतील अशा प्रकारचं सांगण्यात येतं. परंतु 2017 पण आणि 2023 पण त्यांनी ह्या विषयाला तर डिमांडच दिलं नाही हे जे तर प्रश्न कुठे दिसलेच नाहीत. बघा आता वेळ वेस्ट कसा जातो. हे जनरली तुम्हाला परीक्षा बघा तुम्ही टीईटी पास झालाय सीटीईटी पास झालाय म्हणजे तुम्ही सरळ सेवेचा अभ्यास करणारी पोरं आहात त्याच्यामुळे या विषयाला किती महत्व द्यायचं हे तुम्हाला कळालं पाहिजे. का तर याला प्रश्न आलाच ना तर तो करंट अफेअर रिलेटेड येईल आणि नाहीतर जास्त डीप मध्ये आला ना तुम्ही वाचलेल्यातलाच येईल आणि जर त्याच्या पुढे गेला तर किती वाचून येणारच नाही. म्हणजे या विषयाला किती महत्व द्यावं हे पहिलं विद्यार्थ्याला कळलं पाहिजे जीएस आणि जीकेला. आता राहिला मराठी आणि इंग्रजीचा प्रश्न तर आपल्याला माहित आहे या ठिकाणी महत्वाचे प्रश्न आता गेल्या वेळेस 10-12 प्रश्न विचारले पण तरी सांगतो तुम्हाला 15-15 धरूनच तयारी करायची. आता यात आयबीपीएस म्हणलं की याच्यावर भर असतं अप्लाइड मराठी आणि अप्लाइड इंग्लिश म्हणजे जे वापरात येणार मराठी आणि वापरात येणार इंग्लिश हे तर तुम्हाला बेसिक ग्रामर कुणीही विचारत नाही. तर ह्याच्यासाठी आवश्यक आहे तुम्ही फक्त पाठीमागच्या झालेल्या मनी वाक्यप्रचार समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द एवढं चांगल्या रीतीने पाठ करा. का तर लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही मी सांगितलेल्या या मार्गाने 80 प्रश्नाला सामोर जाईल आणि 80 पैकी तुम्ही 70 प्रश्न अटेम्प्ट केले तरी 60 प्रश्न तुमच्या इथं बरोबरच आले पाहिजेत. आणि इथं तुम्हाला सांगतो व्होकॅब्युलरी मनी वाक्य प्रचार अर्थ एवढेच तुम्ही फक्त आयबीपीएस आणि टीसीएस नच घेतलेले आणि ते फक्त महाराष्ट्रातच घेतलेल्या एक्झामला
जर पाठ केले ते कुठे मिळतील, तर ते आपल्या टेलिग्रामला मिळतील, जे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. तर तिथं तुम्ही केलं तर या 30 प्रश्नामध्ये तुम्हाला सांगतो 17 ते 18 प्रश्न तुम्हाला या ठिकाणीच पाहायला मिळतील, यातूनच पाहायला मिळतील, त्यामध्ये काहीही शंका नाही. आता जीएसला काय करायचं हा मुद्दा बाजूला आहे. आता आपण येऊया बाल मानसशास्त्र मानसशास्त्र. आता याला गेल्या वेळेस 50 प्रश्न विचारलेले आहेत. आता ह्यामध्ये काय झालं तुम्हाला सांगतो, मानसशास्त्र शिकवणारा पण मानसिक रुग्ण होऊन गेला शिकवत शिकवते. का तर त्यांना काय शिकवलं, एक सिलेबस धरून शिकवलं. बरोबर आहे, असं असतं तसं असतं. जे तुम्ही डीएड मध्ये शिकलेलं मानसशास्त्र, बीएड मध्ये शिकलेलं मानसशास्त्र, त्यानुसार ते शिकवत गेलं, त्यामध्ये त्या व्यक्तीची काही चूक नाही का. परंतु इथे जे प्रश्न पडतायत, हे प्रश्न थोडेसे तुम्हाला सांगू का, ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न पडतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादा प्रश्न अशा प्रकारे विचारला जातो की तुम्ही एखाद्या वर्गात शिक्षक आहे आणि हा शिक्षक असणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी एक घटक तुम्ही एखाद्या विद्यार्थ्यांना शिकवताय, पण त्यात एक दोन विद्यार्थी असे आहेत त्यांना तुम्ही शिकवलेलं कळलंच नाही, 2-3 महिने झालं त्यांना ते कळलंच नाही तुम्ही शिकवताय, तर पर्याय खाली टाकचाल. पर्याय क्रमांक 1 त्यांच्या पालकांना नाव सांगाल. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी त्यांना शाळेतनं हाकलून द्याचाल, दुसऱ्या शाळेत पाठवचाल. पर्याय क्रमांक 3 नवीन एखादी पद्धत अद्ययावत करून तुम्ही शिकवणार. आणि पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी तुम्ही त्यांचा विषय सोडून देणार, अर्थात दुर्लक्ष करणार. आता इथं लक्षात घ्या, याला खरं पुस्तकाची गरज आहे का रे? ह्याला पुस्तकाची गरज नाही. का तर हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आपल्यालाच कळतं ना की काय केलं पाहिजे, तर याला एका वेगळ्या पद्धतीनं शिकवला पाहिजे, हीच असू शकतं ना. म्हणून काय करा, एक पुस्तक आहे महाराष्ट्रामध्ये, या ठिकाणी त्या पुस्तकामध्ये जर तुम्हाला सांगतो, मला बऱ्यापैकी वाटलं होतं ते पुस्तक, म्हणजे बऱ्यापैकी आहेत प्रश्न. शक्तिकांत अन्नदाते म्हणून एक पुस्तक आहे, पण तेही वाचताना काय करा, शक्तिकांत अन्नदाते बघा, हे जे पुस्तक आहे यांचं शक्तिकांत झालं माझ्याकडनं, शक्तिकांत अन्नदाते वाचा. आता या पुस्तकामध्ये काय करायचे, IBPSनं पाठीमागे विचारलेले प्रश्न 2023 आणि 2017 पूर्ण प्रश्न जे आहेत ह्याचं ई बुक, फार जास्त काय नाही, ई बुक आपल्या ॲपवर आहे. ते ई बुक तुम्ही बघा, त्या ॲपवर ई बुक टाकून देतो, ते ई बुक तुम्ही बघा. त्यामध्ये प्रिव्हियस इयरचे सगळे क्वेश्चन टाकलेले आहेत. हे प्रश्न धरूनच तुम्ही अभ्यास करा, हे प्रश्न लक्षात ठेवूनच तुम्ही अभ्यास करा. अन्यथा ह्या विषयात काहीच नाही केलं तरी तेवढेच मार्क आल्यागत वाटतील, आणि एवढं करून पण तेवढीच मार्क आले. मग प्रश्न धरून जर केलं तर अशा ठिकाणी तुम्हाला सांगतो की सर्वसाधारणतः जर आपण विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी स्कोर करण्याची शक्यता आहे. म्हणजे या वेळेनं जर तुम्ही 30 प्रश्नासाठीच आपण पकडू तर 20-22 प्रश्न तुम्हाला इझी मध्ये म्हणजे सुटतात सुटतील. आता 50 गणित आहे त्याच्यामुळे पुढे 140 सांगायला अवघड जातं. बरोबर आहे, आता एक गणिताचे 30 प्रश्न आहेत. गणितालाही सेम बुद्धिमत्तेचा फॉर्मॅट ठेवा, सेम IBPSचे प्रश्न घेऊन तुम्ही त्याचा सराव करा, आणि सेम पद्धतीनं तुम्ही करा. त्या पद्धतीनं जसं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेऊन गणिताचे बेसिक टाईपचा तुम्ही अभ्यास करा, तर तुम्हाला सांगतो ह्या परीक्षेमध्ये 140+ टार्गेट काढायला ह्या ठिकाणी फारच अवघड जाणार नाही. का तर इथं आपण GS चे 15 प्रश्न, GS विषय काय बोललो नाही मी, का तर का बोललो नाही, का तर GS बद्दल एकच गोष्ट आहे, एक तर अगोदर ते विचारलं नव्हतं, आणि विचारलं तरी नेमकं कसं सामोरं जायचं हे तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणून ध्यानात ठेवायचं, एक 65 ते 70 मार्काचं टार्गेट तुम्हाला बुद्धिमत्तेत ठेवायचं, 80 पैकी. वेळ काळ आणि टाइम पुरण्यासाठी तुम्हाला याचा सराव जास्त करायचा. किमान रोजचा 1.5-2 तास गणित आणि बुद्धिमत्ता सराव करा. हे दोन्ही मिळून जे आपण पाहतो की हे 80 ने 30 प्रश्न जे आहेत, म्हणजे थोडक्यात जर आपण विचार केला 110 प्रश्न, तर याचा नुसता IBPSचा प्रश्नाचा सराव करा, तुम्हाला 95-100 प्रश्न कुठंच गेले नाहीत. आणि उरलेल्या या ठिकाणी जर आपण विचार केला 90 प्रश्नांमध्ये तुम्हाला वरचे 35-40 प्रश्न
सहजरित्या सुटतील म्हणजे सुटतील, ह्यात काही शंका नाही, डाऊट नाही, हरकत नाही। म्हणून ह्या वेन तयारी करा आणि हे सगळं एकत्रित जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी ही बॅच आहे, ही बॅच तुम्हाला नक्कीच फायदा करून देईल। या ठिकाणी तुम्ही आपला टेलिग्राम जॉईन करा, विद्यार्थ्यांचे फीडबॅक ओपिनियन चेक करा आणि मगच या ठिकाणी मी सांगतो बॅच घ्या। का तर बॅच मध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना 100% रिझल्ट देणं हे आपण पहिल्यापासून प्रामाणिकपणे करत आलेलो आहे आणि इथून पुढे सुद्धा त्याच ताकदीनं आपण करत राहतो हे तुम्हाला माहित आहे। तर हे तुमच्या लक्षात आलं असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।